भाजप पुरस्कृत नगरसेवक रितेश रवी नाईक आणि दीपा कवळेकर यांची फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी अधिकृतपणे निवड झाली. मिनिस्टर फंगलच्या श्री रविनायक सर असं तसे आमचे डॉक्टर प्रमोद सावंत ऑनरेबल चीफ मिनिस्टर तसेच आमचे पार्टी प्रेसिडेंट श्री सनातन तावरे सर तसेच आमचे नरेंद्र सावकर जे NRA कमिशनर तसेच आमचे राज्यसभा MP आमचे तेलुगर सर तसेच आमचे सगळे जे कार्यकर्ते गोंया भायल्यान गोंयच्यान आयिल्ले सगळे कार्यकर्ते तशे आमचे फोंड्याचे कार्यकर्ते आणि तसे हांव आभार मानता सगळे आमचे फोंडा मतदारसंघाचे लोकांचे की त्यांनी आमकां सीट 10 सीट्स दिले आमचे विश्वास दवरलो आणि हे वोट फॉर डेव्हलपमेंट वोट फॉर प्रोग्रेस प्लॅन डेव्हलपमेंट हेच्या खातीर लोकांनी आमचे विश्वास दवरला आणि सगळे आमचे म्हाका सुद्धा माझ्या वॉर्डान सगळे लोकांनी बरो प्रतिसाद दिलो. खूप सिनियर सिटिझन्स मागीर यूथ बाकी सगळे नागरिक यांनी भायर सरून मोठ्या प्रमाणात वोटींग केले आणि वोटींग केले आणि म्हाका खूप मतांनी निवडून दिलो त्यांचे आभारी असा. फोंड्या मतदारसंघाच्या लोकांचा हांव आभारी असा की आमकां त्यांनी एक संधी दिली परत एकदा की मोठ्या प्रमाणात जे प्रोजेक्ट्स आमचे आता एक्झिक्यूट जातले ते आमकां फॉलोअप करून म्हाका सरकाराची साथ जाय हांवें मिनिस्टर फंगलचे ते आसा त्यांची साथ जाय आणि डॉक्टर प्रमोद सावंत त्यांची साथ जाय आणि म्हाका दिसता हे आम्ही बरे डेव्हलपमेंट 5 वर्षांत करपाक शकतले आणि बरे प्लॅन डेव्हलपमेंट आम्ही फोंड्या भितर करतले. आमचे रवी सर, CM सर, तानावडे सर यांच्यानी सगळ्यांनी म्हाका सपोर्ट करून हें दिल व्हायस चेअरपर्सनाचे पद दिल्ले आसा तेका हांव खूब आभारी आसा. आशिल्लो तेका इंस्ट्रक्शन आशिल्ली त्या प्रमाणे ताणे हें केलां तेजी चूक ना म्हाका तरी दिसता. कोणाचे इंस्ट्रक्शन तांकां बघ्याची भूमी कित्याक घेतली पात्रांव मडगांव जाता पणजे जाता सगळ्याक घेता असेंब्लीक जाता आणि आज इलेक्शन हेचे म्युन्सिपालिटीचे स्टाफ भितर रेकॉर्डिंग करताले त्यांना त्यांनी आडवना मागीर प्रेसांक म्हणजे आपोआप ना हितू ट्रान्सफरसी ना असे झाले अर्थ ना पण भितर रेकॉर्डिंग त्यांच्यानी ते कसे अलाउड केले बाकीचे कोण चालू असेल आमच्याकडे म्युन्सिपालिटीचे स्टाफ रेकॉर्डिंग करता किती करणार आम्ही आता चीफ ऑफिसर आणि रिटर्निंग ऑफिसर एका तुम्ही विचारा तुम्ही खंयचे इंस्ट्रक्शन म्हणजे तुम्ही केला बरोबर म्हणून आम्ही किती असले आम्ही ते मेशे किती मेशे हे किती उलवना आणि ते मेशे डिस्टर्बन्सही करपनाशिले इलेक्शन प्रोसेस बरे तरेन जावचो हे आमचे प्रयत्न आशिले ते प्रमाणे झाला पण तुमचे कोऑपरेशन आशिले भायल्यान रावून आशिले भायर रावून म्हणजे तुम्ही सपोर्ट करताले मरे पण तुमकां दिसना मिडियाक आज अलाव करपाक आशिल्ले आनी ते ट्रान्सपरंसी जावपाक आशिल्ले पूण ते डिसिजन घेवपी कोण आसा जो पळय कोणी जो प्रेसिडेंटिंग ऑफिसर आशिल्लो तेका इंस्ट्रक्शन आशिल्लें आं खंयच्या कुठे इंस्ट्रक्शन तुमी तेका विचारूंक शकता तो हांगाच आसा डेप्युटी कलेक्टर कारण मडगांव पयर जाला तशेंच हात वयर काडून जाल्ले आनी थंय सगळे मिडिया अलाव आशिल्ले पणजेय जाता आतां फुडें म्युन्सिपालिटी मिटींगे जो प्रेसिडेंटिंग ऑफिसर आशिल्लो तो फोंड्याच आसा डेप्युटी कलेक्टर तुमी तेका विचारचे म्हाका ते बरें दिसना कितें करुया तुम्हाला तेंका भायर वचचें पडटलें ओके तुमचे मत कितें तुमचे मत कितें भायर दवरूं जाय मत कितें आशिल्लें तुमकां अलाव केलें म्हणून कांय नाशिल्लें तुमकां बसपाक सीट दिवपाचें पूण म्हणजे आनी लोकांक दुसऱ्या घेवन बरोबर प्रेस घेवपाचें पूण तेणी कितें केलें खबर ना असेंब्ली प्रेस गॅलरी आसता थंय लायव्ह एक सायड आमकां रिपोर्टरांक दिवं येता आशिल्ली न्ही मडगाव येथे निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याचा पर्दाफाश मडगाव शेडो काउन्सिलने करताच पुन्हा त्या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. फाटले विकाक आम्ही एक एक्सपोज केले कशा भाषेन सब स्टँडर्ड काम करून कितलेसोच पब्लिक पाणसा ते वेस्ट करतात आणि हे म्हणल्यार हे काम म्हणल्यार जे ब्युटिफिकेशनचे काम चालते ते पॉवर हाऊस जंक्शन टू कोंकण रेल्वे आणि आता अपोलो विक्टर हॉस्पिटल कितलेशे डिपार्टमेंट जी सुडा म्हणनाका GSIDC म्हणनाका PWD म्हणनाका इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट म्हणनाका हे सगळे डिपार्टमेंट्स आसा ते सेपरेट सेपरेट टेंडर्स केल्ले आहा हे ब्युटिफिकेशन करपाक आणि त्यांना कोण खंयचे काम करता खंयच्या टेंडराचेर काम करता ते कोणाक कांयच खबर ना पण हातूंतल्यान एक जे काम जाल्ले ते म्हणल्यार फुटपाथ फ्रॉम जंक्शन पॉवर हाऊस जंक्शन टू कोंकण रेल्वे स्टेशन हो एक फुटपाथ आम्ही दाखवून दिले व्हिडिओ हे करून थंय प्रेस कॉन्फरन्स घेऊन की ते हालींच केल्ले पण ते टोटली सेटल जाल्ले आसा 10 सेंटीमिटर्स सेटल जाल्ले आनी सब स्टँडर्ड वर्क म्हणून प्रूव जाल्ले कितलेशे कडेन क्रॅक्स आयिल्ले जे सोफास केल्ले काँक्रिटाचे ते सुद्धा क्रॅक जाऊन पडपासारखे हे जाल्ले
जो रिटेनिंग वॉल आसा तो सुद्धा बँड झाला दिसता पडटा. आज आम्ही पाहिला की पीडब्ल्यूडी थ्रू त्या कॉन्ट्रॅक्टरा थ्रू प्रॉबब्ली आमक खबर ना पण कसले तरी थिंगा रिपेर अँड रिस्टोरेशन काम हातात घेतल्या. आणि हे काम जे हातात घेतलं आमक खबर असा आम्ही एक्सपोज केल्या उपरांत ते केले जायत पण इतले बेगीन जावपाक कारण म्हणल्यार फाल्यां अनेक लॉन्चिंग असा फॉर ब्युटिफिकेशन ऑफ रिंग रोड म्हण हे कितले सुमार ब्युटिफिकेशन आणि कितले सुमार करोर मोडटा ते आमकां हिशोबच मेळना काडटले आमी तशें खबर. सो आतां त्या खातीर जेन्ना चीफ मिनिस्टर आनी पीडब्ल्यूडी मिनिस्टर येवपा आसा त्या कारणा लागून घुडे हे बेगीन हातान गेले आसतले रिपेर आहा ते नाजाल्यार फाल्यां तेंका मिडिया विचारू शकता. सो ह्या खातीर घडे ते घेतले आसतले कांय हरकत ना पण जे पयशे पब्लीक फंड्स जे गव्हर्मेंटाचे मोडटात पब्लीक टॅक्सपेयराचे मोडटात तातूंतल्यान आमकां बरें काम जाय मडगांव. कोट्यांनी कोटी मोडले म्हण डिक्लेरेशन जाता इतली कोटी मोडले तितली कोटी मोडले मडगांवची उदरगती पूण ती उदरगत आमकां दिसचीच पडना कित्याक असले साब स्टँडर्ड काम चलता आनी जें काम टिकना लास्ट जायना तसलें काम चलता म्हण आमकां मडगांवची उदरगतच दिसना. फाल्यां जेन्ना पीडब्ल्यूडी मिनिस्टर आनी ऑनरेबल चीफ मिनिस्टर येवपा आसा तेन्ना आमची मागणी शॅडो कावन्सिलाची मागणी की ही जी इतलीं जीं कामां ह्या रिंग रोडाचेर ब्युटिफिकेशनाच्या नांवान काढली आहा त्याचे प्रॉपर स्क्रुटिनी जावची वो आमचो स्ट्रॉंग डिमांड आसा. आमी थ्रू शॅडो कावन्सिल आमी टायम टू टायम मडगांव कशे भाशेन पयशे वेस्ट जाता आनी वेस्ट जावपाक कारण म्हळ्यार आमचे पब्लीक रिप्रेजेंटेटिव्स हांचो हात आसा हे सामके सांगपाची आमी गरजू पडना. सो त्या टायमार आमी अनेकदा मडगांवकारांक एश्योरंस दिवपाक सोदता की ह्या भाशेन आमी कंटिन्युअस वॉच दवरतले पब्लीक टॅक्सपेयराचे मनी कशे भाशेन मिसयूज जावचे न्ही म्हण असले एक्सपोज आमी कंटिन्युअस दवरतले. आमी फक्त डिमांड करता की जो पब्लीक टॅक्सपेयराचो पयसो जो मोडटा तो बरे भाशेन मोडचो आनी लास्टींग जे काम बरें आहा ते भाशेन करचें ह्यो आमचो स्ट्रॉंग डिमांड आसा. आनी दुसरें म्हणल्यार गव्हर्मेंटांतल्यान जो डिवलॉपमेंट काम घेतलो म्हण अशें करून एनाउंसमेंट जाता तो फॉरेन डिवलॉपमेंट काम मडगांवची उदरगतीक जाता काय आनी कोणाक पर्सनल बेनिफिटां जाता तेजेरूय आमकां हे जाय जाण जावपाक जाय गव्हर्मेंटांतल्यान. आनी आमी डिमांड करता की ह्या ब्युटिफिकेशन ऑफ रिंग रोड हाजो एक व्हायट पेपर सांगपा म्हळ्यार येवपाची गरज आसा कित्याक कोण खंयचे डिपार्टमेंट कितले पयशे मोडटा ते आमकां कांयच समजना. फावंडेशन स्टोनी कितलेच जातात आनी इनॉग्रेशनूय कितलेच जातात फक्त इनॉग्रेशन्स आनी फावंडेशन स्टोन हे एकूच रोडाचेर कितले पावटी जातले आनी हेजे मुखारूय कितले पावटी जातले हाजो हिशोब ना हे सामके दिसून येता.